नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळपासून उठल्यानंतर मी काय काय कामं केले हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर सकाळची माझी सर्व कामं आवरून झाली आणि जवळजवळ 9:30 झालेले होते. आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. देवपूजा पंचरायदादानेच केलेली होती, त्याच्यामुळे आता मी सगळं आवरून आंघोळ वगैरे करून डायरेक्ट स्वयंपाकालाच लागलेली आहे. आणि कढईमध्ये काय पडलेलं आहे तर ती आहे खिचडी. आणि खिचडीचं पण मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की आम्हाला रात्री काही जेवणं एवढे गेले नाही, त्याच्यामुळे खिचडी बरीच पडली होती. आणि ती खिचडी मी आता बाकीची आम्ही जेव्हा जेवणं करू तेव्हा मस्त तव्यावर टाकेल आणि छान कडक करेल तेल टाकून, आणि मग ती आम्ही जेवणासोबत खाऊ. तर आजचा जो स्वयंपाक आहे तो साधाच आहे. आंबे घेतलेले होते साहेबांनी, रस, पुरी आणि बटाट्याची भाजी, भेंड्यांची भाजी. तर सगळ्यात आधी मी बटाटे छान सोलून घेईल, कारण की बटाटे वाफून पण घ्यायचे असतात. पण मी याच्या आधी काही तशी भाजी, म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलांना लहान होते तेव्हा पिकनिकला वगैरे जायचं असायचं अगदी जवळच्या जवळ, तर तेव्हा मी वाफलेल्या बटाट्यांची भाजी मुलांना द्यायची. किंवा पराठे वगैरे करायचे असले तर वाफलेले बटाट्यांची म्हणजे भाजी करते मी. पण एरवी जर मला भाजी करायची असेल तर मी बटाटा सोलून घेते पिलरने आणि तशीच भाजी बनवते. अगदी थोडंसं मीठ आधी टाकायचं नाही, मीठ टाकायचंच नाही, म्हणजे जेव्हा बटाटे छान असे करपतील त्याच्यानंतर मीठ टाकायचं, म्हणजे भाजी अगदीच गळत नाही. आणि वाफलेल्या बटाट्यांची भाजी काही एवढी आवडत पण नाही मला, मी साधीच करते. कोरडी भाजी करायची होती. सगळे बटाटे आधी सोलून घेतले मी आणि त्याचे असे छोटे बारीक असे काप करून घेईल. आणि कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण की भाजी टाकायला वेळ होईल आणि 4 मोठे बटाटे होते त्याच्यामुळे ते खालचे बटाटे खराब नको व्हायला म्हणून मी एक एक बटाटा कापत जाईल. आणि एक एक बटाटा जे बटाट्याचे जे छोट्या छोट्या फोडी आहेत त्या फोडी मी कढईत टाकून देईल. आणि बटाटे कापून झालेले आहेत ते पाण्यात टाकून दिलेले आहेत, कारण की जोपर्यंत आपण भाजीमध्ये टाकत नाही तोपर्यंत ते थोडेसे लाल होऊन जातात किंवा काळपट पण होऊन जातात, त्याच्यामुळे मी बटाटे कापून ते पाण्यात टाकून दिले. आणि आता भेंडी चिरायला घेतलेली आहे. तर जेव्हा आंघोळ करून निघाली तेव्हाच भेंडी धुवून मी गाळणीत पाणी नेत्रत ठेवलेलं होतं आणि आता पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आणि मग भेंडीचे जे मागचा पुढचा जो भाग आहे हेड अँड टेल तर ते काढून घेईल आणि मग भेंडी एकत्रच कापेल, कारण की तो जो छोटा टप आहे माझा, आणि तो टप म्हणजे काही असा मी विकत वगैरे आणलेला नाही आहे. बिस्किटं येतात नागलीचे बिस्किटं किंवा आपण नानकटाई वगैरे आणतो तर त्याचे प्लास्टिकचे असे बॉक्स मिळतात आपल्याला, आणि ते बॉक्स मी राहू देते. आणि त्याच्यातच रोज सकाळ संध्याकाळचं जो स्वयंपाक करते, जर कधी लसूण निवडलेले नसतील किंवा कांदा कापायचा असेल किंवा आपल्याला भाजीपाला निवडायचा असेल तयार करायचा असेल तिथल्या तिथे तात्पुरता, तर ती सर्व घाण मी त्याच्यात टाकते आणि मग डस्टबिनमध्ये टाकते, कारण की परत परत डस्टबिनजवळ जायला पण कंटाळा येतो,
कारण की दुसऱ्या रूममध्ये डस्टबिन आहे आणि तिथल्या तिथे घाण पण होते, त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्या छोट्या प्लास्टिकच्या डब्यातच टाकते. तर आता भेंडीचे मागचा पुढचा भाग काढून झालेला आहे आणि भेंडी मी साधी करणार आहे. साधी म्हणण्यापेक्षा फक्त लसणाच्या चटणीचे करणार आहे, हिरव्या मिरच्यांचे करणार नाही आहे. आणि मग भेंडींचे मी जे मोठे होते त्यांचे दोन तुकडे करून मध्ये काप लावले आणि दोन दोन भाग करून घेतले. आणि आता आपण डायरेक्ट भेटलेलो आहोत, म्हणजे मी पुऱ्या पण करून घेतल्या, कणिक भिजून घेतली, पुऱ्या करून घेतल्या आणि आमच्या बाबांनी त्यांना जवळजवळ तीन पोळ्या करून दिल्या, कारण की बाबांनी ते पुऱ्या खात नाही, त्रास होतो, त्याच्यामुळे बाबांनी त्यांना पोळीच लाटून दिली आणि पोळ्या वगैरे करून घेतल्या, पुऱ्या करून घेतल्या. आणि मग मी डायरेक्ट तुम्हाला त्याच्यानंतर भेटलेली आहे, म्हणजे मी डायरेक्ट जंप केली असं म्हणा. आणि मग आता दोघीकडे भाज्या पण टाकून घेईल. तर सगळ्यात आधी मी लसणाची जी चटणी होती त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकून डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणि जे तुम्हाला पांढरे भाग दिसले तर ते लसूण फार मोठा, लसणाच्या पाकळ्या फार मोठ्या होत्या, त्याच्यामुळे त्या बारीक झाल्या नाही. आणि तशाच पण त्या तेलात तळल्या गेल्या तरी छान लागतात लसणाचे तुकडे. तर मी आता ते जे पुरींचं गरम तेल होतं ते थोडंसं दुसऱ्या कढईमध्ये टाकलं, त्याच्यात थोडंसं जिरं आणि मोहरी टाकली आणि ती चटणी टाकली. आणि नंतर अजून थोडीशी टाकेल, कारण की दोनच चमचा चटणी दोघंही भाजींना पुरणार नव्हती, पण मला मिक्सरला काढायची होती म्हणून मी दोन चमचा चटणी आणि थोडीशी हळद टाकली. आणि आता वरून हळद, मसाला, धन्याचं पावडर टाकून देईल आणि त्याच्यावर कालवून झाकण लावून देईल. झाकण लावल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं नाही मैत्रिणींनो, कारण की मीठ जर टाकलं तर बटाटे गळून जातात, पण आपल्याला बटाटे आधी छान कढईला चिपकू द्यायचे आहेत, क्रंची होऊ द्यायचे आहेत आणि मग त्याच्यात नंतर मीठ टाकायचं आहे. आणि भेंड्यांची भाजी थोडीशी वेगळी दाखवणार आहे मी तुम्हाला आज. आपण जनरली असं करतो की लसूण कापतो, लसूण आणि हिरवी मिरची कापतो आणि त्याच्यामध्ये भेंडीचे छोटे छोटे बारीक तुकडे करतो आणि तशी भेंड्यांची भाजी करतो. पण ही जी भेंड्यांची भाजी आहे तर याला आपण मसाले भेंडी पण म्हणू शकतो. आणि हॉटेलमध्ये, बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा लग्नांमध्ये जातो मी, अशा पद्धतीची भेंडीची भाजी आपल्याला खायला मिळते. तर भेंडीचे दोन दोन काप मी करून घेतले आणि तेल आधी फुल गॅसवर खूप गरम होऊ दिलं, अगदी कडक होऊ दिलं आणि मग कापलेली भेंडी मी त्याच्यात टाकून दिली. आणि मध्ये मध्ये मी बटाट्याची भाजी पण पाहते माझी. आता बटाटे बरेचसे असे लालसर झाले होते आणि मग आता मी शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि अगदी 2 मिनटं वापरावू देईल आणि मग गॅस मी बंद करेल. आणि दोघंही भाजींसाठी मी कोथिंबीर आधीच तयार करून ठेवलेली होती, कापून वगैरे तयार ठेवली होती. आणि आता ही भेंडी जी आहे ती अगदी छान कडक क्रंची झाली आणि मग मी गॅस बंद करून दिला. तेल पण मी बाकीचं काढून घेईल, कारण की एवढं तेल लागणार नाही, गॅस चालूच आहे, कारण की तेल मला फक्त भांड्यामध्ये थोडंसं काढायचं होतं. आणि हां, आता बंद केला मी गॅस, तेच म्हणत होते मी गॅस बंद केला. आणि मग ते जे तेल आहे ते तेल मी एका भांड्यात काढून घेतलं आणि थोडंसंच तेल राहू दिलं, कारण की भेंडी आपली अगदीच आपण खूप जास्ती तेलामध्ये फ्राय केली होती. आणि बस आता त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं आणि मोहरी टाकेल, थोडंसा हिंग टाकेल आणि ती जी चटणी काढून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ती चटणी सगळी टाकून देईल. आणि वाटलंच तर थोडीशी चटणी टाकायची, तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे जास्तच खूप तिखट पण नाही आणि खूप जास्त फिक्कट पण खाल्लं जात नाही. ती चटणी छान तळली गेली, तिचा अगदी थोडासा आपल्यापर्यंत तरी वास आला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये ती भेंडी आपण टाकून द्यायची. आणि जर समजा तुम्ही फोडणीला तेल नाही पण टाकलं, डायरेक्ट त्याच कढईमध्ये पूर्ण तेल काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये चटणी, जिरं, मोहरी टाकून जरी आपण ही भेंडी टाकून दिली आणि फुल गॅसवर परतवत राहिलो तर ही जी भेंडी आहे ती अगदीच क्रंची भेंडी आपल्याला खायला मिळते. ही पण क्रंचीच होती, झालेली होती क्रंची, पण तिच्यात तेल टाकल्यामुळे ते तेल नंतर जेव्हा आम्ही जेवणाला बसलो तोपर्यंत भेंडी थोडीशी गळून गेली होती. तर हे जे तेल होतं, मी भेंडी काढली होती त्याचंच तेल होतं, मग मी त्या परत त्याकडे इथंच टाकून दिलं, कोथिंबीर वगैरे टाकून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक माझा झाला. तर आंब्याचा रस, तळलेल्या पुऱ्या, भेंडी फ्राय आणि बटाट्याची भुर्जी म्हणायला काही हरकत नाही, असा माझा आजचा स्वयंपाक होता. आणि आजचा व्हिडिओ हाच होता तुमच्यासोबत. तर तुम्ही काय स्वयंपाक केला ते पण मला नक्कीच सांगा.
आणि तोच दिवस आहे हा, कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि तुमच्यात सुंदर अशा प्रतिक्रिया मला नक्कीच कमेंटद्वारे द्या. तुमच्या कमेंट आल्या, वाचल्या म्हणजे मला खूप आनंद होतो आणि अप्रत्यक्षपणे आपण एकमेकांना कनेक्ट होतो. तर या तुम्ही पण मस्त असं जेवण करायला, कारण की उन्हाळ्यामध्ये आमरस पुरी खायलाच खूप मजा वाटते. पण पुरणपोळी काही ह्या म्हणजे दोनच वेळा झाली, नंतर काही झालीच नाही. आता पाहू एखाद्या दिवशी पुरणपोळी पण होईलच आणि ती तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.